नमस्कार। राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत सरकार महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेलं संविधानाचं पारायण आज याचं 10वं पुष्प। आज या सेशनमध्ये मी सर्व ऑनलाईन असणाऱ्या प्रेक्षकांचं स्वागत करतो, त्याचबरोबर आपले मार्गदर्शक ॲडव्होकेट धनराज वंजारी सर यांचंही मनपूर्वक स्वागत करतो। सर स्वागत आहे। धन्यवाद। आज आपण भारतीय संविधानातील भाग 3 मूलभूत हक्क यामधला स्वातंत्र्याचा हक्क अनुच्छेद 19 हा बघणार आहोत। सर आपली परवानगी असेल तर मी वाचन सुरू करू। हो करा। नक्की सर, धन्यवाद सर। भाग 3 मूलभूत हक्क पैकी स्वातंत्र्याचा हक्क 19 नंबर। भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विविक्षित हक्कांचे संरक्षण। एक, सर्व नागरिकास क भाषा व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा, ख शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा, ग अधिसंघ वा संघ ब्रॅकेट मध्ये किंवा सहकारी संस्था बनवण्याचा, ख घ भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा, आणि ड भारताच्या राज्यक्षेत्रात कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा, आणि छ कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय व्यापार धंदा चालवण्याचा हक्क असेल। खंड 1 चा उपखंड क यामधील कोणत्याही गोष्टीमुळे उक्त उपखंडाने प्रदान केलेल्या हक्काच्या वापरावर ज्या कायद्याद्वारे ब्रॅकेटमध्ये भारताची सार्वभौमत्व व एकात्मता, राज्याची सुरक्षितता, परकीय देशांच्या मैत्रीचे संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता आणि नीतिमत्ता यांच्या हितासाठी अन्यथा न्यायालयाचा अवमान, अब्रू नुकसान की नुकसानी किंवा अपराधास चितावणी यांच्या संबंधावर जेद्वर वाजवी निर्बंध घातले असतील तेत्वर अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही। 3 उक्त खंडाचा उपखंड ख कोणत्याही गोष्टीमुळे उक्त उपखंडाने प्रदान केलेल्या हक्काच्या वापरावर ज्या कायद्याद्वारे इन ब्रॅकेट भारताच्या सार्वभौमत्व व एकात्मता किंवा सार्वजनिक सुव्यवस्था आणि हितासाठी जेद्वर वाजवी निर्बंध घातले असतील तेत्वर अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही। 4 उक्त खंडाचा उपखंड ग यामधील कोणत्याही गोष्टीमुळे उक्त उपखंडाने प्रदान केलेले हक्काचा वापरावर ज्या कायद्याद्वारे भारताची सार्वभौमत्व व एकात्मता किंवा सार्वजनिक सुव्यवस्था व नीतिमत्ता यांच्या हितासाठी जेद्वर वाजवी निर्बंध घातले असतील तेत्वर अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही। 5 उपखंडामधील 5 उक्त खंडामधील उपखंड घ व ड यामधील उक्त उपखंडामध्ये प्रदान केलेल्या हक्कापैकी कोणत्याही हक्काच्या वापरावर ज्या कायद्याद्वारे सर्वसाधारण जनतेच्या हितासाठी किंवा कोणत्याही अनुसूचित जनजातीच्या हितसंबंधाच्या संरक्षणासाठी जेद्वर वाजवी निर्बंध घातले असतील तेत्वर अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही। 6 उक्त खंडाच्या उपखंड छ मधील कोणत्याही गोष्टीमुळे उक्त उपखंडामध्ये प्रदान केलेल्या हक्काच्या वापरावर ज्या कायद्याद्वारे सर्वसाधारण जनतेच्या हितासाठी जेथवर वाजवी निर्बंध घातले असतील तेथवर अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही, आणि विशेषतः उक्त उपखंडातील कोणत्याही गोष्टीमुळे जो कायदा एक कोणत्याही पेशा आचरणास अथवा व्यवसाय व्यापार धंदा चालवण्यास आवश्यक असलेल्या पेशाविषयी किंवा तंत्रविषयक अर्हता किंवा 2 नागरिकांना पूर्णता किंवा अंशता वगळून अन्यथा राज्याने अथवा राज्याचे स्वामित्व किंवा नियंत्रण असलेल्या महामंडळाने कोणताही व्यापार धंदा उद्योग किंवा सेवा चालवणे यांच्याशी जेद्वर संबंध असेल तेत्वर अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर
परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास प्रतिबंध होणार नाही. छान. तर अशा रीतीनं आपण आज या 10व्या संविधान पारायणाच्या पुष्पामध्ये स्वातंत्र्याचा हक्क या एका पुढच्या संकल्पनेचा आज विचार करणार आहोत. स्वातंत्र्याचा हक्क या हेडिंग खाली, या मथळ्याखाली हा अनुच्छेद 19वा आता यशवंत यांनी वाचून दाखवला आपल्याला की याच्यात पहिलंच म्हटलेलं आहे की भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण. विवक्षित म्हणजे जे विशेषत्वानी नमूद केलेले आहे. सर्टन स्पेशल राइट्स. आता हे भाषण स्वातंत्र्य हा शब्द वापरलेला आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की फ्रीडम ऑफ प्रेस, फ्रीडम ऑफ स्पीच किंवा फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हे शब्द जे आपण नेहमी वर्तमानपत्र असेल, मीडिया असतील, डिबेट्स असतील त्याच्यामध्ये ऐकतो आणि केसेस संबंधी हे शब्द आपल्या कानावर पडतात की फ्रीडम ऑफ प्रेस, फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. हे शब्द या अनुच्छेदामध्ये स्पष्टपणे कुठंही नमूद नाहीत. त्याऐवजी काय म्हटलेलं आहे की भाषण स्वातंत्र्य. भाषण स्वातंत्र्य म्हणजेच ते छापण्याचंही स्वातंत्र्य. भाषण स्वातंत्र्य म्हणजे त्याच्यावर नाट्य करण्याचं स्वातंत्र्य, त्याच्यावर सिनेमा करण्याचं स्वातंत्र्य. भाषण स्वातंत्र्य म्हणजे केवळ बोलण्याचं स्वातंत्र्य नाही तर काही अभिव्यक्तीचा वापर करून तसं व्यक्त होण्याचं सुद्धा स्वातंत्र्य. आणि हे स्वातंत्र्य देत असताना पहिल्या समभागामध्ये अनुच्छेद 19 सर्व नागरिकास असे दोनच अक्षर लिहिले, सर्व नागरिकास टू ऑल सिटीजन्स, याच्यामध्ये भेदभाव केलेला नाही. मग तो कुठल्याही जाती, धर्म, पंथ, संप्रदाय, संघ, कुठल्याही याचा संबंधित व्यक्ती असो, त्या सर्व नागरिकास, वी द पीपल ऑफ इंडिया, ह्या सगळ्यांना हे स्पेशल विशिष्ट हक्क दिलेले आहेत. आता यांना विवक्षित किंवा विशेष हक्क म्हणण्याचं कारण काय? विवक्षितचा तसा अर्थ दिलेले हक्क आहे, म्हणजे घटना हे हक्क तुम्हाला देते असं तुम्हाला अभिवचन देत आहे घटना की तुम्हाला हे हक्क आहेत. पण हे हक्क देत असताना या हक्कावर वाजवी निर्बंध असल्याशिवाय स्वातंत्र्य या संकल्पनेचं रक्षण होणार नाही. म्हणजे आम्ही स्वातंत्र्य दिलं तुम्हाला अभिव्यक्तीचं, पण ते अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य अनिर्बंध किंवा अमर्याद आहे असा याचा अर्थ होत नाही. तर या अनुच्छेद 19 सौंदर्य तुमच्या लक्षात येईल की हक्क प्रदान करणं आणि त्या हक्कावर वाजवी निर्बंध ठेवणं याचं अतिशय सुगम असं मिश्रण तुम्हाला या अनुच्छेदामध्ये बघायला मिळणार आहे. अनेक लोकांचा असा समज असतो की अरे फ्रीडम ऑफ स्पीच दिलेलं आहे हे बंद केलं पाहिजे, कसलं फ्रीडम ऑफ स्पीच आहे ते. पण तुम्ही जेव्हा याच्या निर्बंधाचा विचार कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की फ्रीडम ऑफ स्पीच हे व्यक्तीच्या, मानवाच्या त्याच्या अभिव्यक्तीसह जगण्यासाठी किती महत्वाचं आहे आणि त्याच्यावरचे निर्बंध हे स्वातंत्र्य या संकल्पनेला किती पोषक आहे. कारण तुमचं स्वातंत्र्य हे इतरांचा कर्दनकार ठरू नये. तुम्हाला स्वातंत्र्य दिलं याचा अर्थ दुसऱ्या लोकांनी गुलामगिरीत राहावं असा त्याचा अर्थ होऊ नये. म्हणून हे निर्बंध परस्पर पूरक असे वापरले गेलेले आहेत. हा जो सांधा आहे, हे जे सौंदर्य आहे घटनेचं, ते आपल्याला या अनुच्छेदामध्ये बघायला मिळणार आहे. आणि शब्द रचना किंवा शब्दाची पेरणी अशा प्रकारे केलेली आहे की त्या शब्दाचे अर्थ सुद्धा आपल्याला खोलात जाऊन समजून घेतले तर खऱ्या अर्थाने हे संविधान पारायण सिद्ध होईल आणि आपल्याला खरे मतितार्थ काय आहे आणि त्याचा काय अर्थ प्रचलित जीवनामध्ये. नुसतं थेसिस किंवा एखादं प्रमेय रचलं म्हणजे त्याचे अर्थ निर्माण झाले असं नाही. ते प्रमेय किंवा ते सिद्धांत हे मानवी जीवनामध्ये व्यवहार्यरित्या वापरण्यास किती आधार होतो, किती सुकर होतं याचाही विचार या शब्दांच्या पेरणीमध्ये केलेला तुम्हाला दिसून येतो.
जसं इथं सर्व नागरिकास म्हटलेलं आहे आणि सहा प्रकारचे स्वातंत्र्याचे मानदंड या अनुच्छेदामध्ये कायम केले आहे. त्यापैकी पहिला आहे भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा हक्क तुम्हाला दिलेला आहे. आता भाषण व अभिव्यक्ती, जेव्हा आम्ही अभिव्यक्ती म्हणतो तेव्हा हे अभिव्यक्तीचा अर्थ आहे मानवी जीवनाला निसर्गतः प्राप्त आविष्कार. या आविष्काराचं आपण थोडक्यात विवेचन असं बघू की माणसाला बोलता येतं, प्राण्यांना बोलता येत नाही, एक्सप्रेसली त्यांचे शब्द नाही, त्यांचे प्राकृत संस्कृत अशा भाषा नाहीत, पण माणसाचे आहे. माणसाला बोलता येतं, माणसाला हसता येतं, माणसाला रडता येतं, माणसाला चालता येतं, माणसाला विचार करता येतो. माणूस हा भावनिक होतो, त्याला बुद्धी आहे, त्याला मन आहे आणि माणूस हा श्रद्धाळू प्राणी आहे. त्याला कुणावर तरी श्रद्धा ठेवायची असते किंवा ठेवावीशी वाटते मनापासून. कुठल्या देवाधर्मावर ठेवण्यापेक्षा किमान पक्षी ज्या आई वडिलांच्या उदरी आपण जन्म घेऊन आपलं मानवी अस्तित्व या भूतलावर साकारलेलं आहे त्या आई वडिलांची तरी, त्या आई वडिलांवर तरी आपण नितांत श्रद्धा असावी असा प्रत्येक मानवाचा एक आविष्कार असतो. तर मानवी अस्तित्व आणि मानवी अस्तित्वाला निसर्गतः प्राप्त जे विविधांगी आविष्कार आहे, ज्याला शब्दात कंट्रोल करण्यापेक्षा ज्याला गुणात्मक आविष्कार आपण म्हणू, ते सगळे आविष्कार जर व्यक्तीमध्ये गृहित धरले तर व्यक्तीची काय झाली, अभिव्यक्ती झाली. आणि म्हणून इथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे म्हटलेलं आहे हे तुमच्यातल्या उपजत निसर्गोत्पत प्राप्त अशा आविष्काराला दिलेलं ते स्वातंत्र्य आहे. तुम्हाला बोलता येतं आणि मी तुमचे ओठ शिवून ठेवले तर कसं होईल, तुला जगायला देतो, तू जेवण करायचं, पाणी प्यायचं आणि ओठ परत बंद करून ठेवायचे, काही बोलायचं नाही, तर ते खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीचं स्वातंत्र्य होईल का? नाही. ते एखाद्या गाई बैल पाळीव प्राणी वगैरे असं असतात तशा प्रकारचं ते होईल. त्याही हल्ली प्राण्यांना बोलता येतं, त्यांच्याही बोलण्याचे काही संकेत असतात, ते आपण जर बघितले तर मानवाला बोलण्याचं स्वातंत्र्य असणं हे किती महत्वाचं आहे. कारण बोलणं हे त्याची उपजत निसर्गोत्पत प्राप्त गुणात्मक एक संवर्धन करणारी, त्याचं जीवन विकसित करणारी अशी क्लुप्ती निसर्गाने त्याच्याकडे दिलेली आहे. म्हणून त्याचं स्वातंत्र्य आपण अभिप्रेत धरलं पाहिजे. म्हणजे भाषण आणि अभिव्यक्ती याच्या स्वातंत्र्याच्या याच्यामध्ये काय काय आपल्याला कव्हर करता येतो ते आपण इथे बघितलं. त्यानंतर दुसरं आहे शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा हक्क. माणूस हा सामाजिक प्राणी आहे असं म्हटलं जातं. तो एकटा राहू इच्छित नाही, तो कळपाणी समूहानी त्याचं कुटुंब एकत्र घेऊन राहतो. त्याची पत्नी असते, घरकुल असतं, मुलं असतात, त्या मुलांचं संगोपन असतं, त्यांच्या संगोपनासाठी तो घर निर्माण करतो. ती घर निर्माण झालं की मग काय बाजूचा शेजारी तो पण तिथे येऊन राहतो, तोही हे करतो. थोडक्यात काय, माणसाला समूहाने जगण्याची एक नैसर्गिक अभिव्यक्ती त्याच्या अस्तित्वात सामील आहे. समूहाने जेव्हा जगतो तेव्हा समूह दोन किंवा तीनचा होत नाही, तर खूप लोकांचा समूह होतो. आणि किंबहुना याच संकल्पनेतून माणूस जेव्हा झाडाच्या पोकळीतून निघून आपल्या अंगाभोवती हिरवी पानं गोंडाळण्याच्या अवस्थेत होता, तिथून निघून तो जसजसा नागरिक सुविधा किंवा सिव्हिलाइज सेन्सकडे वळता झाला त्यावेळी गावं वसली, समूह झाले, वस्त्या झाल्या, वाड्या झाल्या, पाडे झाले. आजही आपल्याला हे आदिवासी भागामध्ये जे स्ट्रक्चर एकंदर दिसतं तर हे स्ट्रक्चर त्याच्या समूह वृत्तीचं द्योतक म्हटलं पाहिजे. म्हणजे माणूस अशा प्रकारे एकत्र येऊन जीवन जगण्यावर भर देत असतो. पण ते एकत्र येणं कसं आहे, एकत्र असण्याचा अधिकार तर त्याला निसर्गाने त्याचे गुणात्मक क्लुप्ती करून दिलेली आहे, ते तर आहेत. पण एकत्र येत असताना जर तो शांततेने एकत्र आला नाही, कारण मानवी इतिहास हा भांडणाचाच इतिहास आहे. कुठलाही इतिहास तुम्ही घ्या, ते युरोपियन हिस्ट्री असो, भारतीय हिस्ट्री असो, इतिहास हे युद्धाच्या घटनेचं केलेलं कथन आणि लेखन आहे, या पलीकडे दुसरं काही नाही. अधेमध्ये कोणी संत किंवा काही आध्यात्मिक लोक येऊन बोलतात ते हे हा एक सगळा भाग जर ठेवला त्याच्यामधला, तर इतिहास हा युद्धाचाच इतिहास आहे मानवाच्या. म्हणून इथे फार
योजनापूर्वक पहिला शब्द टाकला आहे शांततेने व विना शस्त्र. आता तुमच्याकडे जर शस्त्र असेल, तुम्ही कमरेला बांधून तलवार बांधून जर फिरत असाल, हातामध्ये रिव्हॉल्वर घेऊन जर फिरत असाल, AK-47 जसे लोक आता तालिबान मध्ये फिरायला लागले तशासारखे फिरत असाल, तर तुमच्याकडे कोण येईल? इतरांना तुमच्याबद्दल भय निर्माण होईल, म्हणजे समूह या वृत्तीला कुठेतरी छेद दिला जाईल. म्हणून विना शस्त्र एकत्र जमण्याचा, शांततेने व विना शस्त्र एकत्र जमण्याचा अधिकार. या ठिकाणी महात्मा गांधींच्या जीवनातला एक प्रसंग आहे, ते म्हणाले होते की माझ्यावर सगळ्यात जास्त परिणाम जर कुठल्या पुस्तकांनी एका पुस्तकांनी केला असेल तर तो लिओ टॉलस्टॉयचा रशियन लेखक, त्यांचं पुस्तक आहे वॉर अँड पीस, युद्ध व शांतता. तर पुढे विचारल्यावर ते म्हणाले की त्याच्यामध्ये जे सायकोलॉजिकल एक्सप्लोरेशन माणसाचं केलेलं आहे, इतकं सुंदर सायकोलॉजिकल एक्सप्लोरेशन मी दुसऱ्या कुठल्या ग्रंथात वाचलेलं नाही. लिओ टॉलस्टॉय त्याच्यामध्ये म्हणतात की माणूस असा आहे की त्याला शांती पर्व आवडते, शांततेत राहायला आवडतं, पण शांततेत राहिल्यानंतर सातत्याने जर शांततेची फेज असेल तर त्याला उभं येते शांततेचा आणि तो नकळत युद्धाच्या खुमखुमीकडे जातो, आणि युद्धाची खुमखुमी त्याची सुरू झाली की त्याही वातावरणामध्ये तो जास्त दिवस रमत नाही, त्याच्यातून परत त्याला शांती प्रस्थापित करावीशी वाटते. म्हणजे मानवी जीवन हे युद्ध व शांती या दोन गोलांमध्ये फिरत राहतं. युद्ध झालं की शांती, शांती झाली की युद्ध, हे प्रकार तो आपले करत राहतो. तर याचा विचार जर आपण केला तर दिसतं की माणसाला हक्क असला पाहिजे समूहाचा, पण तो समूह शांततेचा असला पाहिजे, अशांत असू नये, आणि त्या समूहाकडे शस्त्र नसावी, विना शस्त्र तो समूह असावा. या ठिकाणी अजून एक महत्वाचं मला सांगावंसं वाटतं की आम्ही कुठल्याही गोष्टीला विरोध किंवा प्रतिरोध करत असतो, तो प्रतिरोध कसा करायचा त्याच्या त्या त्या कालीन जर गोष्टी बघितल्या की आज आम्ही छत्रपती शिवाजींच्या काळात जन्मलेलो असतो तर आमच्या कमरेला असा विरोध करण्यासाठी तलवार असती. आम्ही भगतसिंगांच्या काळी जर जन्मलो असतो किंवा तशा प्रकारचा प्रतिरोध करण्याची वेळ आमच्यावर आली असती तर आमच्या हाती कदाचित बंदूक असती, पिस्तोल असतं. परंतु या घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्वाचं कार्य केलेलं आहे की आमच्या हातातली तलवार आणि बंदूक काढून घेतली आणि आमच्या हातामध्ये लेखणी दिली. तू प्रतिकार, तुझा प्रतिरोध, तुझा राग, जो काही तुला व्यक्त करायचा असेल ते तू तुझ्या लेखणीतून व्यक्त होऊ शकतो. आणि म्हणून भाषण, लिखाण, बोलणं, नाट्यमय प्रेझेंटेशन साधारण महत्व माणसाच्या जीवनामध्ये त्यावरून प्राप्त झालेलं आहे. म्हणून शांततेने व विनाधिकार प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर तिसरा, अधिसंघ वा संघ किंवा सहकारी संस्था. आता हे सहकारी संस्था याच्यामध्ये 2011 साली केलेली अमेंडमेंट आहे, म्हणून ती तुम्हाला कंसात वाचावी लागते. पण खरा जो या ठिकाणी अधिकार आहे, अधिसंघ वा संघ तयार करणे, बनवण्याचा अधिकार आहे. आता अधिसंघ, पहिल्या याच्यामध्ये संघ आहे, विना शस्त्र एकत्र जमण्याचा अधिकार आहे, पण तो अधिसंघ अथवा संघ, अधिसंघ म्हणजे जो अधिकृत आहे, अशी ऑर्गनायझेशन, अशी असोसिएशन जी रजिस्टर आहे. तुम्हाला दिसेल की साधं एखादं क्रीडा मंडळ जरी गल्लीमध्ये ओपन झालं, 10-12 लोक येऊन त्यांनी क्रीडा मंडळ केलं किंवा गणेशोत्सव मंडळ केलं, तर त्याचं सुद्धा कुठल्या तरी प्राधिकरणाकडे नोंदणीकृत व्हावं लागतं, नोंदणी करावी लागते. असं नोंदणीकृत म्हणजे अधिसंघ, संघ आणि अधिसंघ, की जो अधिकृत आहे त्याला अधिसंघ वा संघ किंवा सहकारी संस्था. सहकारी संस्थेचे जेव्हा अमेंडमेंट झाली त्याच्यानंतर सहकारी संस्थेचा जो कायदा आला, कोऑपरेटिव्ह ऍक्ट, त्या कायद्यानुसार त्या सहकारी संस्था कशा काम करतील याचं सगळं प्रारूप निर्माण करण्यात केवळ स्वरूप नाही तर त्याची प्रक्रियाही त्याच्यामध्ये देण्यात आली. स्वरूपाला प्रक्रिया, स्ट्रक्चरल एक बनवण्यात आलं. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी दिसतं की रजिस्ट्रेशन महत्वाचं आहे. रजिस्ट्रेशन कोणाचं होईल? रजिस्ट्रेशन तुम्ही करायला गेला आणि तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे उद्देश अशांततेचे आहे, तुमचे उद्देश शस्त्र बाळगण्याचे आहे, तर ते रजिस्टर होईल का? ते नोंदणीकृत कधीच होणार नाही. म्हणजे दुसऱ्यावर
तिसरा अवलंबून आहे. त्यानंतरचा चौथा आहे भारताच्या राज्य क्षेत्रात. हे तीन पहिले जर बघितले आपण क ख ग 19 अनुच्छेदाचा समभाग एक चे हे तीन खंड बघितले तर हे व्यक्तीच्या उपजत नैसर्गिक ज्या गोष्टी आहे त्याच्याशी संबंधित आहे आणि ते आपसात कसे असावे, समूह जन्य मनुष्य प्राणी सामाजिक जीवन कसं उन्नत परत जगू शकेल त्यासाठी प्रदान केलेले आहे. त्यानंतरचे जे तीन आहेत याची थोडीशी आपण फोड करून पुढे जाताना बघतो की भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा, म्हणजे जे काही भारताचं क्षेत्रफळ आहे, जी काही इंडियन टेरिटरी डिसिग्नेटेड टेरिटरी आहे भारताची, त्या टेरिटरीमध्ये कुठेही जाण्याचा, कुठेही ट्रान्सपोर्टनी पोहोचण्याचा, जलमार्गाने जाण्याचा, हवाई मार्गाने जाण्याचा, बाय रोड जाण्याचा, पायी जाण्याचा, सायकल चालवण्याचा, मोटरसायकल चालवण्याचा, हे सगळे संचाराचे अधिकार दिलेले आहेत. ट्रान्सपोर्टेशन म्हणजे तू फिरू शकतो. आता तुम्हाला माहित असेल कोरोनाच्या काळामध्ये संचारबंदी हा शब्द खूप लोकांच्या कानावर आला. ही संचारबंदी कशासाठी लावली होती? ही संचारबंदी सुद्धा आपण पुढे बघू की राज्याला या दिलेल्या हक्कांना निर्बंधित करण्याचे अधिकार कायद्यान्वये दिलेले आहे. म्हणजे इकडे संचाराचं स्वातंत्र्य दिलं पण तिकडे संचारबंदीची अटही तुम्हाला घातली. कारण एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये एखाद्या राज्यातली जनता दुसऱ्या राज्यात जाणं हे तिथल्या जनतेच्या किंवा इकडच्या जनतेच्या अहिताचं होणार असेल, काहीतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असेल, तर अशा वेळी मात्र अशा संचारावर बंदी येऊ शकते. परंतु संचाराचं स्वातंत्र्य हे मूलभूत स्वातंत्र्य आहे हे या ठिकाणी अनुच्छेद 19 मध्ये अधोरेखित होतं. त्याच्या पुढचा अधिकार आहे की नुसतं त्याला हिंडणं फिरणं याचे अधिकार दिले. सगळं टुरिझम जे आहे भारतातलं किंवा आंतरराष्ट्रीय सगळ्या जगातलं हे या अधिकाराबर हुकूम चालत असतं की यू हॅव राईट, यू हॅव फ्रीडम टू मूव एनिवेअर इन इंडिया. त्याच्यानंतरच आहे भारताच्या राज्य क्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा. राहण्याचा म्हणजे टेम्पररी राहू शकतो, स्थायिक होण्याचा म्हणजे परमानंटही होऊ शकतो. अनेक लोक आपण बघितलेली आहे नोकरी पाण्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातली लोक कर्नाटकामध्ये गेली, महाराष्ट्रातला माणूस पंजाबमध्ये गेला, दिल्लीला गेला, तिकडे तो स्थायिक झाला, तिकडे त्याच्या पिढ्या पुढच्या तिकडेच जगल्या. तर राहण्याचा आणि स्थायिक होण्याचा, नॉट ओनली रेसिडेन्शियल बट ही कॅन क्रिएट हिज परमानंट रेसिडेन्सी इन एनी प्लेस इन द टेरिटोरी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. त्यानंतरचा आहे जो एका घटनेनी 78 याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे की कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय व्यापार किंवा धंदा चालवण्याचा हक्क असेल. आणि या ठिकाणी आपल्याला जात व्यवस्थेला निर्मूलनासाठी हा हक्क किती फायदेशीर आहे याचा थोडासा विचार करावा लागतो. आधीचा जो पायंडा होता की तू एक अमुक जातीचा आहे तर तेच काम तू केलं पाहिजे, कुंभार असेल तर मटकेच बनवले पाहिजे, कुंभाराचा पोरगा डॉक्टर होऊन चालणार नाही किंवा इंजिनियर होऊन चालणार नाही, सुतार असेल तर सुतारच, गवंडी असेल तर गवंडीच, वडार असेल तर वडारकीच काम करायचं, ते पाटे टाकवून खडकातून मूर्त्या आणि बाकीच्या गोष्टी निर्माण करायच्या. वंश परंपरेने काही गोष्टी ज्या चालत होत्या त्याच्यामध्ये माणसाच्या निसर्गोत्पत अभिव्यक्तीला जो आळा घातलेला होता तो ह्या अधिकाराने दूर केलेला आहे. कोणताही पेशा आचरण्यात तुम्ही कोण आहात, कुठून आलेला आहात, त्यापेक्षा तुमच्यामध्ये पॉलिटिक्स काय आहे, तुमच्यामध्ये गुणसंवर्धन कुठल्या प्रकारचं आहे, त्यानुसार तुम्ही तुमचा व्यवसाय व्यापार किंवा धंदा चालवण्याचा हक्क असेल. अशा प्रकारचे हे अधिकार या 19 अनुच्छेदाच्या समभाग 1 मध्ये आपल्याला देण्यात आलेले आहे. याच्यावर काही प्रश्न आहेत का यशवंता? एक सर प्रश्न म्हणण्यापेक्षा एक सोशल मीडियाच्या बाबतीतलं एक चर्चा आहे ज्याच्यावर आपल्याला थोडस बोलावं असं मला वाटतंय की तालिबान मध्ये घडलेली आत्ताची जी घटना आहे त्याचा विचार करता काही उलटसुलट जी मतं चालतात की तालिबान मध्ये झालं ते भारतात होऊ शकत नाही कारण विशिष्ट राजकीय शक्ती आता अस्तित्वात आहे असा मानणारा एक वर्ग आहे. आणि दुसऱ्या बाजूला एक वर्ग असा आहे की भारतीय संविधान इतकं मजबूत आहे की तशी परिस्थिती भारतावर कधी ओढवू शकत नाही. तर याबद्दल थोडस विस्ताराने आपण बोलावं असं मला वाटतं की काय ते संरक्षण भारतीय राज्यघटनेनं
निर्माण केलेलं आहे स्वतः प्रत की अशा पद्धतीची परिस्थिती भारतामध्ये उद्भवू शकत नाही. नाही, भारतामध्ये कुठलंही शक्तीचं कुठल्याही विचारांचं सरकार असो किंवा भारतात स्थापन झालेल्या सरकारला त्यांच्या मातृ पितृ संस्था कशाही प्रकारचं बाळकडू देत असो तरी ही भारतामध्ये तालिबान निर्माण होऊ शकत नाही जोपर्यंत भारताचं हे संविधान कायम आहे. ज्या दिवशी संविधान नष्ट होईल त्या दिवशी काय अराजकमय परिस्थिती होईल ही कोणी सांगू शकत नाही. पण हे संविधान इतकं मजबूत आहे, हे संविधान एक तर लोकशाही तत्वांवर आधारित आहे, जनतेचा त्याच्यामध्ये सहभाग आहे, केवळ सहभाग नव्हे तर जनतेचं सहजीवन कसं सुकर रीतीने जगता येईल याची मूलभूत मांडणी केलेली आहे. मानवाचं कायदेविषयक वर्णन काय असू शकतं त्याची ही मांडणी आहे. उदाहरणार्थ आता आपण इथं 19 अनुच्छेदात या समभाग 1 मधलं दुसरा हक्क जेव्हा बघितला की शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा, जर हा हक्क किंवा हा अधिकार त्या ठिकाणी तालिबान मध्ये असता त्याच्यावर निर्बंध असते की तुम्ही एकत्र येऊ शकता पण तुम्ही शस्त्र एकत्र आणू शकत नाही, तर तालिबान मध्ये हा उत्पात झाला नसता. तुम्ही शांततेत जमू शकता पण अशांतता निर्माण करण्यासाठी, आता काही व्हिडिओ बघितले कशा प्रकारे लोकांना टेरराइज केलं जातं, त्या एअरपोर्टवर जीवघेणी गर्दी आहे की विमानाच्या कुठल्याही भागावर आपल्याला चढून कसं या देशातून जाता येईल, म्हणजे जीवासाठी प्रयत्न करणारे लोक 20 ते 25 च्या वरती मृत्यू पावलेले आहे विमानाच्या टपावरून पडून. म्हणजे आपल्याचकडे ही वृत्ती आहे अशातला भाग नाही, ही तालिबान मध्येही दिसून येते की एसटीच्या टपावर चढून आपण प्रवास करतो तर त्यांना वाटलं की विमान म्हणजे एसटीच आहे, आपण बसून आपलं चालावं ह्याच्यावर बसून, पण ते विमान आहे, शेवटी जीव जाऊ शकतो. पण ही वेळ तिथे का आली, कारण भययुक्त समाज आपण त्या ठिकाणी निर्माण केला आणि आपण त्याविरुद्ध भयमुक्त समाजाची निर्मिती करतोय. यावेळी आपले पंतप्रधान म्हणाले, थोडस अनाकलनीय वाटतं की स्वातंत्र्याच्या फाळणीचं जे भय आहे त्याच्या मुक्तीचा दिवस 14 ऑगस्ट मानावा. हे तर भय आता जमान्याचं भय ते केव्हाच, आपण बराचसा 70 वर्ष पुढे आलेलो आहोत. 70 वर्ष मला एखाद्या गोष्टीचं भय वाटलं असेल माझ्या याच्यामध्ये, पण ते माझ्या नातवंडाला वाटेलच अशातली काही गरज नाही, कारण त्याच्याकडे ते एन्काउंटरिंग सिच्युएशन नाहीये. म्हणून त्या प्रकारची आठवण करून देण्यासाठी भयमुक्त जरी त्याने वापरलं असलं तरीही माझ्या दृष्टीनं ते थोडस अनुचित आहे, कारण त्या भयाचा आता संदर्भ देणं बरोबर नाही. पण त्यातल्या त्यात ते म्हणतात की भयमुक्त, आणि भयमुक्त या शब्दामागची कल्पना अशी आहे की मी इथे सुखाने जीवन जगू शकतो असा विश्वास माझ्यात आहे, असा भरोसा माझ्यात आहे. आणि हा भरोसा कोण देतं? सरकार भरोसा दिला पाहिजे असं घटनेत लिहिलेलं आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने हा भरोसा की तू इथे सुखाने जगू शकतो हा भरोसा कोण देतं? तर ही राज्यघटना देते. आणि अशी राज्यघटना तालिबान आणि अफगाणिस्तानात नाही आहे, किंबहुना पाकिस्तानात सुद्धा या घटनेचं थोडस प्रारूप आहे, पण पूर्णपणे आपल्यासारखी लोकशाही प्रचूर घटना नाही आहे. कुठंतरी ती एखाद्या धर्माच्या पठडीखाली, धर्मांधतेच्या सावटाखाली गेलेली घटना आहे, म्हणून त्या ठिकाणी तसे उत्पात आपल्याला बघायला मिळतात. खरं तर धर्म ही संकल्पना तुम्हाला समानता समतेचे मंत्र देऊन पुढे न्यायला शिकवते. खरी ही आध्यात्मिक संकल्पना आहे, जे अध्यात्म तुम्हाला माणसासारखं माणसाशी वागून माणसांनी जगावं असं शिकवत असतं. परंतु झालं काय की केळाच्या साली एवढ्या महत्वाच्या झाल्या की आतल्या गऱ्याला कोणी बघतच नाही. सालीचे रंग बदलतात, कधी हिरवा, कधी पिवळा, कधी निळा, कधी लाल. तर कॅनडामध्ये एक लॅबोरेटरी आहे, त्याच्यामध्ये बॉटॅनिकल गार्डन आहे, त्याच्यामध्ये ज्या सालीचं केळं तुम्हाला पाहिजे त्या रंगाची साल मिळू शकते. म्हणजे सालीचे रंग बदलतात तसे धर्माचे रंग बदलतात. कधी निळा असतो, कधी पिवळा असतो, कधी भगवा असतो, कधी लाल असतो, कधी हिरवा असतो. पण आतला जो गरा आहे केळाचा तो कुठेही बदलत नाही. जगभर केळ आहे तसंच आहे आतलं. तर हे सालीचे रंग म्हणजे आतला गरा हे अध्यात्म आहे आणि केळावरची जी साल आहे तो धर्म आहे. पण तुम्ही त्या सालीलाच महत्व द्याल तर त्या सालीचं गुणधर्म आहे. कधीतरी पायाखाली आली ती की पाय घसरून कंबरडं मोडल्याशिवाय राहत नाही, तुम्ही पडता. तसे हे धर्मांध शक्तीचे देश कोलमडून पडायला लागलेले. अफगाणिस्तानचं पतन
त्या दृष्टीनं वादविवादाचा भाग जर सोडला, हा एक आंतरराष्ट्रीय गेम आहे, तसा कॉमर्स आणि ट्रेडचा गेम आहे, त्याचं विश्लेषण आता इथं उचित होणार नाही यावेळी करणं, ते नंतर कधीतरी दुसऱ्या एखाद्या याच्यामध्ये आपण बघूया. परंतु मुख्य भाग इथं समजण्याचा असा आहे की अतिधर्मांधता ही कशी घेऊन बुडते, तशा प्रकारे तिथं आज जी अराजकमय परिस्थिती झालेली आहे हे केवळ धर्माच्या अतिरेकी विचारांनी केलेली आहे. आणि एका धर्मात एक अतिरेकी निर्माण झाला की मग दुसऱ्या धर्मातला त्याच्याहून मोठा अतिरेकी होण्याचा प्रयत्न करतो, आणि अशा रीतीनं दहशतवादाच्या खाईत आपण मानवजातीला लोटतो आहे. याचं महापाप त्या ठिकाणी तालिबाननी त्याचं उत्कृष्ट उदाहरण जगासमोर ठेवलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्यांना रोखण्यासाठी आपण जो घटनेच्या प्रियांबल मध्ये शब्द बघितला की धर्मनिरपेक्ष आणि धर्मांधता, त्याच्या मधला जो एक आहे सर्व धर्म समभाव वगैरे, ह्या ज्या गोष्टी आहे ना, या घटनेने फार पक्क्या केल्या. ओ फ्रेम एवढी मजबूत आहे, भारतीय राज्यघटनेची फ्रेम एवढी मजबूत आहे की ही घटना जोवर कायम आहे तोपर्यंत भारतात हे तालिबान सारखे उत्पात होऊ शकत नाही. याच्यावर एक नागरिक म्हणून माझा तरी विश्वास आहे, आणि इतरांनी विशेष करून युवकांनी यावर विश्वास ठेवावा असा माझा आग्रह आहे सर्व तरुणांना. सर एक प्रश्न असा आलेला आहे आता की जर शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा अधिकार आहे तर मग कोणतेही आंदोलन मोर्चा रॅली काढत असताना परवानगी का मागावी लागते, त्याच्या पाठीमागची भूमिका काय? आपण जसं पुढे येऊ तेव्हा त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन होईलच, पण ती परवानगी अशासाठी मागावी लागते की शासनाला हे अधिकार आहे कायद्यानी की आज तुम्ही शांततेत आहात, आता तुम्ही शांततेत जमले, तुम्ही लिहून दिलं की आम्ही शांततेतच हा मोर्चा काढू. पण आता अनेक उदाहरणं अशी आहेत की मोर्चा निघाला आणि नंतर तो मोर्चाचे जे संघटक आहे त्यांच्या अखत्यारीत राहिला नाही आणि त्या मोर्चाने पुढे उत्पात केले असा मोर्चा. कारण मॉब सायकोलॉजी समटाइम्स बिकम मॅड सायकोलॉजी असं म्हणतात. समूह एकत्रित आला, वेगवेगळ्या प्रकारची लोक आरडाओरडा करायला लागली की काहीतरी भलतीच रणधुमारी तयार होते, आणि मग अशा वेळी तुमच्या हातून काही चुकीचं होऊ नये त्यासाठी ते निर्बंध घातलेले आहेत. आणि या घटनेमध्येच राज्याला अशा प्रकारचे निर्बंध घालणारे कायदे करण्याचा अधिकार दिलेला आहे. सौंदर्य घटनेचं बघा की ज्या घटनेने तुम्हाला हक्क दिले, अधिकार दिले, त्याच घटनेने त्या हक्कांवर निर्बंध सुद्धा लावून टाकले. मोठ्यातला मोठा असेल म्हणजे आपली पार्लमेंट संसद, आपल्या संसद ही सर्वोच्च आहे, नो डाऊट सर्वोच्च आहे, पण प्रियांबल मध्ये प्रस्तावने आणि उद्देशिकेमध्ये आपण जेव्हा बघितलं की संसदेचे अधिकार सुद्धा अनिर्बंध नाहीत, असं जेव्हा भारतीची केस आपल्याला केशवानंद भारतीची केस सांगते तेव्हा आपल्या लक्षात येतं की बंधनं हे किती महत्वाची आहेत. आणि म्हणून एक प्रकारचं परवानगी मागणं पोलिसांकडे हे सुद्धा एक बंधन टाकलेलं आहे. आणि जर तुम्ही नीटोपाठ व्यवस्थित केला असेल तर तुम्हाला काही त्याच्यामध्ये त्रास होण्याचं कारण नाहीये. किंबहुना कधी कधी पोलीस काय करतात की अशा प्रकारचे मोर्चे तुम्ही काढले, त्या मोर्चाची परवानगी जरी घेतली नाही तरी तो घटनेत हक्क आहे तुम्ही करू शकता. पण अनेक संघटनकारी लोकांना माहिती असेल की अशा वेळी आंदोलनकारी लोकांना कल्पना असेल की अशा वेळी पोलीस 149 CRPCची नोटीस तुम्हाला देतात. ही नोटीस कशासाठी असते की तुम्हाला हक्क आहे तुम्ही ते करा, पण याच्यातून काही अशांततामय काही गैरमार्गाने काही गोष्टी जर घडल्या तर त्याच्यासाठी तुम्हाला जबाबदार धरण्यात येईल. हाही कायद्यामध्ये प्रावधानित केलेला भाग एक युवकांनी लक्षात घ्यावा की तुम्हाला लायसन्स किंवा परवानगी जी काढावी लागते एखाद्या आंदोलनाची, त्याच्या मागचं खरं कारण हे आहे. पुढे जाण्यास अनुमती असेल तर आपण आता समभाग 2 कडे जाऊया. नक्की सर, नक्की जाऊ. पुढे हा समभाग 2 काय म्हणतो की यामधील कोणत्याही गोष्टीमुळे उक्त उपखंडाने म्हणजे वरील उपखंडाने म्हणजे 19 अनुच्छेदाच्या समभाग 1 प्रदान केलेल्या हक्काच्या वापरावर ज्या कायद्याद्वारे भारताची सार्वभौम व एकात्मता, राज्याची सुरक्षितता, परकीय देशाशी मैत्रीचे संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता, व्हेरी इम्पॉर्टंट सभ्यता किंवा नीतिमत्ता यांच्या हितासाठी अथवा न्यायालयाचा अवमान, अब्रू नुकसानी किंवा अपराधात चिथावणी या संबंधात जेथवर वाजवी निर्बंध घातले असतील, वाजवी रिझनेबल लॉजिकली रिझनेबल
वाजवी निर्बंध घातले असतील ते थोर अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही। म्हणजे थोडक्यात काय की राज्य सरकार केंद्र सरकार किंवा राज्याची सरकार ही अशा प्रकारचे निर्बंध घालण्यास मुक्त आहे, अशा प्रकारचे निर्बंध करण्यास कायदा निर्माण करण्यासाठी राज्यांना घटनेने मुभा दिलेली आहे। या ठिकाणी दोन खंडामध्ये आपण या उपखंडाचा विचार करूया की जेव्हा आपण म्हणतो की हे हक्क वापरल्याने कुठल्या कुठल्या गोष्टीच्या हिताला बाधा येऊ शकते, हिताची बाधा, आणि दुसरं आहे इन रिलेशन त्या संबंधी, तर त्या संबंधीचे तीन चार शब्द आहेत आणि हिताच्या बाधेचे चार पाच संबंध आहेत ते आपण बघूया। भारतीय सार्वभौमता व एकात्मता, भारत हा सॉवरीन देश आहे, भारताच्या सार्वभौमतेला जर आव्हान देणारी तुमची कृती असेल, तुमचं आंदोलन असेल, तुमचं त्याप्रमाणे समूह निर्माण होत असेल तर त्याला बंधन घालण्याचा अधिकार राज्याला आहे। व एकात्मता इंटिग्रिटी ऑफ द नेशन, खलिस्तानची चळवळ किंवा काही लोक इथं एक दुसरं राज्य निर्माण करून इथल्या धार्मिक लोकांमध्ये वेगळी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे भारताच्या एकात्मतेला कुठेतरी आपण छेद देण्याचा प्रयत्न करतोय। तर पहिला शब्द जो वापरलाय तो भारताची सार्वभौमता व एकात्मता। दुसरा आहे राज्याची सुरक्षितता, कसल्याही प्रकारे पब्लिक प्रॉपर्टी राज्याच्या मालमत्तेला किंवा राज्याच्या वतीने काम करणाऱ्या लोकांच्या जीविताला हानी निर्माण होणार असेल तर त्यापासून तुम्हाला बंधित करण्यासाठी असे निर्बंध वापरले जाऊ शकतात। तिसरा आहे परकीय देशाशी मैत्रीचे संबंध, एखाद्या राष्ट्राशी बाहेरच्या जगातल्या कुठल्याही एखाद्या राष्ट्राशी आपले मैत्रीपूर्ण आणि सौहार्दाचे संबंध असतील तर त्या बाबतीत जर तुमचं आंदोलन किंवा तुमचं एकत्र येणं, समूह होणं, तुमची भाषणं, तुमची अभिव्यक्ती स्वातंत्र्यता जर त्याच्यात बाधा घालणारी असेल तर अशा वेळी राज्याला हस्तक्षेप करून तुमच्यावर निर्बंध लावण्याचे कायदे करण्याचा अधिकार आहे। चौथा आहे सार्वजनिक सुव्यवस्था, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, जे सर्व आपल्या लोकांना सार्वजनिक सुव्यवस्था म्हणजे एखादा मोर्चा काढून जर तुम्ही ट्रॅफिक जाम करत असाल, रस्ता रोको सारख्या गोष्टी आहे किंवा ट्रेन बंद आंदोलन आहे किंवा भारत बंद आंदोलन आहे हे तुम्ही करत असाल तर याच्यात काय आहे की सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो आणि अशा वेळी ही एक चौथी बाब या ठिकाणी इन्क्लूड केली आहे। पाचवी आहे सभ्यता आणि नीतिमत्ता। सभ्यता भारतीय संस्कृतीचीच नव्हे तर एकंदर मानवीय सभ्यता या ठिकाणी ग्रहण धरलेली आहे। आपल्या सभ्यता व नीतिमत्ता इथिकल आणि मॉरल स्टँडर्ड जे आपलं आहे, जसं उदाहरणार्थ शिवीगाळी किंवा एखाद्याला अपमानजन्य बोलणे, तुझ्या बापाच्या आईच्या याचा उल्लेख करून बोलणे हे आपल्या सभ्यतेत न बसणाऱ्या गोष्टी आहे, हे नैतिक दृष्ट्या चुकीचे आहे, म्हणून त्याही दृष्टीनं बंधनं करण्याचा अधिकार राज्यांना आहे। तर हे पाच जर शब्द आपण बघितले की भारताची सार्वभौमता एकात्मता, दुसरा भारताची सुरक्षितता, तिसरं परकीय देशाशी मैत्रीचे संबंध, सार्वजनिक सुरक्षितता आणि सभ्यता आणि नीतिमत्ता यांच्या हितासाठी इन द इंटरेस्ट ऑफ इंग्रजीमध्ये म्हणजे यांचं रक्षण करणं हे राज्याचं परमकर्तव्य आहे। त्याशिवाय दोन गोष्टी पुढच्या याच्यामध्ये म्हटलेलं आहे, तिथं शब्द वापरलेला आहे यांच्या संबंधाने, घटनेमध्ये जे शब्द आहे इन द इंटरेस्ट ऑफ अँड इन रिलेशन ऑफ म्हणजे यांच्या हितासाठी, हे हित जपलंच गेलं पाहिजे, हे राज्यावर बंधन आहे। दुसरं जे आहे न्यायालयाचा अवमान किंवा अब्रू नुकसानी, तुम्हाला तुमचं भाषण किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य, तुमचं समूह स्वातंत्र्य वरचे जी पाच सहा स्वातंत्र्याचे विरुद्ध आहेत ते सगळे स्वातंत्र्य उपभोगत असताना कोणालाही तुम्ही अपमान होईल असं वागू शकत नाही। एखादं टीव्ही चॅनल जर एखाद्या माणसाच्या विरुद्ध एखादा चुकीचा शब्द वापरणार असेल आणि मुद्दाम त्याची मानहानी त्याच्यातून करण्याचा त्यांचा उद्देश असेल तर त्याच्यावरती निर्बंध आहेत, हे लक्षात ठेव। एखादं वर्तमानपत्र कुठल्याही प्रकारची अर्वाच्य भाषा एखाद्याबद्दल वापरत असेल, मला तर वाटतं सामना हे पत्र जे आहे शिवसेनेचं मुखपत्र त्याच्यावरती जास्तीत जास्त अब्रू नुकसानीचे खटले आणि केसेस कोर्टामध्ये दाखल आहे, कारण तुमच्या भाषेमध्ये
एक सौजन्य तुमच्या भाषांमध्ये एक संस्कार क्षम सभ्यता आणि नीतिमत्ता ही आली पाहिजे. अशा प्रकारे न्यायालयाचा अवमान आणि अब्रुनुकसानी, अब्रुनुकसानी म्हणजे केवळ न्यायालयाची नव्हे तर हे जनतेची सुद्धा प्रत्येक व्यक्तीची अभिव्यक्तीची अब्रुनुकसानी याच्यामध्ये दिलेली आहे. म्हणजे अर्वाच्यरित्या कोणाला बोलणं काही करणं आणि शेवटचं दिले अपराधास चिथावणी. आता हे फार महत्वाचं आहे. म्हणजे एखादं भाषण केल्यानंतर आपल्याकडे जी याची भीमा कोरेगाव त्या याची एल्गार परिषदेची जी केस आहे ज्याच्यामध्ये अर्बन नक्षल हा शब्द नव्याने फार मोठ्या ड्राकोनाईन पद्धतीने भारताच्या जनतेसमोर आला आणि लोकांनी बघितला कशा प्रकारे या याचा वापर इथे केला जाऊ शकतो, तर ही अपराधास चिथावणी म्हणजे जी 31 तारखेला जानेवारीला जी भाषणं झाली शनिवार वाड्याच्या त्या एल्गार परिषदेमध्ये त्या भाषणाचा परिणाम होऊन 1 तारखेला म्हणजे दुसऱ्या दिवशी 1 जानेवारीला जेव्हा भीमा कोरेगावचा उत्सव विजयोत्सव साजरा करण्यात आला 200वा त्या ठिकाणी दंगल घडून आणली. आता हे सत्यासत्ततेचे भाग आपण सोडून देऊया, एक तत्व आणि सिद्धांत म्हणून या ठिकाणी मी बोलतोय ते लक्षात घ्या. आतली राजकीय खेळी काय आहे त्याचं लोकांना माहिती आहे किंवा त्याच्यावरती नंतर आपल्याला बोलता येईल. परंतु अशा प्रकारे तुम्ही केलेलं एखादं भाषण किंवा अशा प्रकारे तुम्ही केलेली तुमची व्यक्तता ती जर एखादा गुन्हा घडण्यामध्ये परावृत्त होत असेल, गुन्ह्यास चिथावणी देणार अशा प्रकारचं जर तुमचं वक्तव्य असेल, मग गुन्हा हो की न हो, गुन्हा नाही झाला तर याचं क्रेडिट सरकार घेतं की आम्ही तिथं प्रतिबंधक योजना केली आणि गुन्हा होण्यापासून थांबवलं. पण जर गुन्हा घडला किंवा गुन्हा घडण्यासारखं तुमचं चिथावणीखोर भाष्य जर असेल तर त्या संबंधाने जेथवर वाजवी असतील असे निर्बंध. 7 शब्द मोठमोठे घेतले, त्याच्यातले पहिल्या खंडात आपण 5 घेतले. सार्वभौमता, एकात्मता, सुरक्षितता, परदेशी संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता, नीतिमत्ता. तर याच्या हितासाठी याचं हित जपल्या गेलं पाहिजे. बघा, शब्द आपण वापरताना जेव्हा त्याचा अगदी मॅथमॅटिक्स सारखा वापर करतो तेव्हा लक्षात घ्या की याचं हित म्हटलेलं आहे. आणि न्यायालयाचं अवमान, अभरून उपकार आणि अपराधा चितवणी या संबंधाने इन रिलेशन विथ आणि इन द इंटरेस्ट ऑफ हे 7 शब्द या ठिकाणी की वर्ड्स आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, माझ्या युवक दोस्तांनो, तुम्ही जेव्हा घटना वाचता आणि प्रचलित जीवन जगण्यासाठी तुम्ही बाहेर पडता, एखादं आंदोलन असेल, सार्वजनिक चळवळ असेल, त्यामध्ये काय काय असू शकतं, काय काय नसू शकतं आणि ते कशा प्रकारचं आहे, राज्य कुठल्या बाबतीत कडक होऊ शकतं, कुठल्या बाबतीत सॉफ्ट होऊ शकतं, हे जे खालचे 2-3 आहे, अब्रुनुकसानी, न्यायालयाचं अवमान आणि चिथावणी खोर, यामध्ये राज्य हे सॉफ्ट आहे पण वरच्या याच्यामध्ये राज्य हे जास्त स्ट्रिक्ट आहे. हा सॉफ्टनेस किंवा स्ट्रिक्टनेस कुठे बघायला मिळतो, तुम्हाला कायद्याच्या भाषेत बघायला मिळतो की कुठल्या कायद्यांना शिक्षेचं प्रावधान जास्त आहे, कुठल्या कायद्यामध्ये शिक्षेचं प्रावधान कमी आहे. काही काही 68-89 महाराष्ट्र पोलीस ऍक्टचा जो कायदा आहे की केवळ तुम्हाला 10-12 तास ते बसवून ठेवतात. अनेक मोर्चेकऱ्यांना हा अनुभव असेल, आंदोलनकऱ्यांना हा अनुभव असेल की पोलीस येतात, तुम्हाला पकडतात, गाडीत भरून नेतात, पोलीस स्टेशनच्या आवारात तुम्हाला बसून ठेवतात, वडापाव खाऊ घालतात, पाणी देतात प्यायला आणि संध्याकाळ झाली की तुम्हाला सोडून देतात, मुक्त करून घरी दिल्या जातात. अशाही प्रकारच्या प्रतिबंधात्मक कारवाया आहेत. कारवाया या स्ट्रिक्ट असाव्या की नसाव्या त्याचे या 2 शब्दातून उलगडा झाल्याशिवाय राहत नाही की हितासाठी आणि त्या संबंधाने, इन रिलेशन विथ अँड इन द इंटरेस्ट ऑफ. म्हणजे राज्यावर सुद्धा घटनेने निर्बंध टाकलेले आहेत. राज्याला अधिकार दिले तुमचे हक्क नियंत्रित करण्याचे, नियमित करण्याचे, विनियमित करण्याचे. याचा अर्थ असा नाही की राज्याला सगळेच अधिकार दिले, राज्य पाहिजे तशी अरेरावी करून तुमचं दमन करू शकतं. नाही, राज्यावरती पण बंधनं टाकलेली आहेत आणि ती बंधनं आहेत वाजवी 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 निर्बंध. हा शब्द रिझनेबल इतका मस्त शब्द आहे, मराठीतला फार गोड शब्द आहे की तो बोलला म्हणे माझ्याशी, पण ते काय त्याचं बोलणं वाजवी नव्हतं, गैरवाजवी बोलत होत. आपण जेव्हा गैरवाजवी म्हणतो ना एखाद्याला तेव्हा समजून घ्या की हा काहीतरी त्याची मर्यादा ओलांडून बोलत होता. शिवीगाळ करण्याची गरज काय होती, अहो असे अर्वाच्य भाषा वापरण्याची गरज काय होती. म्हणजे तुम्ही अवाजवी पद्धतीनं ते हाताळलं. तसंच राज्यावरती पण हे बंधन घटनेने घातलेलं आहे की तुम्ही अवाजवी निर्बंध घालू शकत नाही,
आता अवाजवीचा तराजू तोल मोप माप कसा करणार की तुमचे मूलभूत हक्क जे आहे स्वातंत्र्याचा फिरण्याचा हिंडण्याचा व्यवसाय करण्याचा एखाद्याच्या दुकानामध्ये काही गुन्हा झाला असेल तर तो त्या याच्या पुरता असेल याचा अर्थ तुम्ही त्याचा व्यवसाय बंद करू शकत नाही. केला तरी तो काही दिवसापुरता असतो. इन्कम टॅक्सची रेड झाली इन्कम टॅक्सचे लोक सील करतात ते काही दिवसापुरती जे कालमर्यादित असतात ते अखंडपणे तुम्ही त्याला अडवू शकत नाही. म्हणजे तुमचे जे हक्क आहेत ते तसेच ठेवून तुमच्यावरती निर्बंधही लादले गेले पाहिजे जेणेकरून उद्देश एक आहे की या समाजामध्ये या देशामध्ये या राज्यामध्ये आपल्याला शांततामय सहजीवन जगता आलं पाहिजे. शांततामय सहजीवन हा एक शब्द या 19व्या अनुच्छेदाचा मूल मंत्र आहे असं मी म्हणेल. आणि मला वाटतं यशवंता आपण इथे थांबूया कारण पुढच्या ज्या हक्काच्या आणि त्याच्यावरच्या निर्बंधाच्या गोष्टी आहे आणि काही केसेस आहे तर या 19व्या आर्टिकल कारण हे महत्वाचं आर्टिकल आहे याच्यामध्ये या संकल्पना स्पष्ट होणं फार महत्वाचं आहे. त्या अनुषंगाने तुमचे काही प्रश्न असतील तर तेही उद्याच्या भागात आपण घेऊया आणि उद्या आपण 19 आर्टिकल पूर्णत्वास नेऊया असं बोलून मी आज इथेच थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. आज आपण 19व्या भागामध्ये अतिशय महत्वाचे स्वातंत्र्याचे असणारे अधिकार जे आहेत त्याच्याविषयी जाणून घेत आहोत आणि त्या अधिकाराबरोबरच निश्चित केलेल्या जबाबदाऱ्या ही त्याची दुसरी बाजू देखील आपण या ठिकाणी आज मांडलेली आहे. निश्चितच यातून या ठिकाणी डे टू डे लाईफ मध्ये महत्वाच्या असणाऱ्या काही बाबी आपल्या सर्व श्रोत्यांच्या प्रेक्षकांच्या लक्षात आलेल्या असतील. तर याबद्दल मी उपस्थित असणारे सर्व ऑनलाईन श्रोते प्रेक्षक आणि आपण या सर्वांची मी मनपूर्वक